कलर्स मराठीची मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत श्रीधरने नन्नाची तक्रार आता उमा आणि स्वातीकडे केली आहे. तर स्वाती अचानक घरी आल्याने श्रीधरचा भांडाफोड तर होणार नाही ना अशी ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं नन्ना श्रीधरच्या ऑफिस मध्ये त्याची चौकशी करण्यासाठी गेलेला असतो पण नेमकं तेव्हा श्रीधर त्याला पाहतो व हा नक्कीच आपली चौकशी करायला आलाय हे त्याच्या लक्षात येतं. तेव्हा आता श्रीधरने नेहमीप्रमाणे आपलं नाटक सुरू केलंय व आपल्या सगळ्या फाईल्स घेऊन तो थेट स्वातीच्या घरी पोहोचलाय व आपले सगळे डिटेल्स तू चेक कर असं तो स्वातीला म्हणतोय व असं कुणालाही माझ्या ऑफिसमध्ये चेक करायला पाठवू नकोस असंही त्याने स्वातीला सांगितलंय. त्यामुळे स्वाती फारच संतापली आहे व ती नन्नाचं घर ठोठावतेय पण नन्ना घरी नसल्याने त्या दोघांचीही अद्याप भेट झालेली नाहीये. तर तिकडे स्वाती आणि मुम्मू गेल्यात श्रीधरच्या घरी तेव्हा अंजना म्हणजे सुमनला तिच्या नवऱ्याचा फोन येतो आणि तो व्हिडिओ कॉल असल्यामुळे मुम्मूला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय व ती भलत्याच गोंधळात पडलीय. तर श्रीधरच्या घरी आता तोच अंजनाचा नवरा ज्याला श्रीधरने नाटक करायला सांगितलेलं असतं तो आलाय. तर त्याला आपल्या कामाचे पैसे हवेत म्हणून तो घरी पोहोचलाय. तेव्हा श्रीधर त्याच्यावर फारच संतापलाय पण आपल्याला एका ऑडिशनसाठी मुंबईला जायचं असल्याचं तो म्हणतोय व त्यासाठीच मला पैसे हवेत असंही त्याने सांगितलंय. तेव्हा श्रीधर त्याला पैसे देत असतो आणि इतक्यातच आता स्वाती श्रीधरच्या घरी येऊन पोहोचलीय. त्यामुळे सुमन आणि श्रीधर आता फारच घाबरले. तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.